पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचाही मुख्य सहभाग ऑपरेशन शिवधनुष्यामध्ये असून मंगळवारी भाजपचे बंडखोर नगरसेवकांसोबत मुंबईत अज्ञातस्थळी असून त्यांचे फोटो व्हायरल झाले. उत्तर प्रदेशातील शिया वक्फ बोर्डाचे रिजवान यांनी सर्वोच्च न्यायालयात पवित्र कुराणातील 26 श्लोक वगळण्यासाठी जनहित याचिका दाखल केली. याचा निषेधार्थ आज जळगाव येथे टावर चौकात एएसएस तर्फे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनी परिसरात एका रिक्षाला भयंकर आग लागली असून रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रिक्षातील बॅटरी फुटल्यामुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. जळगाव शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई करण्यात आली. निर्भया पथक आणि वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली असून विनामास्क वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. भारतीय बाजारात सोने चांदीमध्ये पुन्हा एकदा घसरण झाल्याचं समोर आलं आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे प्रति 10 ग्रॅमवर 44,930 रुपयांच्या पातळीवर व्यापार करत आहे. त्याशिवाय चांदी 0.2% घसरून 67,510 रुपये प्रति किलोवर व्यापार करत आहे. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.